रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून शासनाच्या रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या तांदळात भेसळयुक्त तांदूळ मिळत असल्याची तक्रार खेडमधील निळीक आणि भोसते गावातील शिधापत्रिका धारकांकडून झाल्यानंतर आज खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोसते गावातील रेशन दुकानावरती धाड टाकून पुरवठा केल्या जाणाऱ्या शासकीय धान्याची पाहणी केली असता तेथील तांदळाच्या पोत्यात संशयास्पद तांदूळ निदर्शनास आले. शासनाकडून गोरगरीब जनतेला देण्यात जाणाऱ्या रेशनच्या धान्यात भेसळयुक्त धान्य आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भोसते खेडेकरवाडी बौद्धवाडी जसनेक मल्ला येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले की भोसते रेशन दुकानात जो तांदूळ आलेला आहे, लोकांनी तो खरेदी केलेला आहे. साधारण 20 किलो 25 किलो या दरम्यान प्रत्येक व्यक्तीला जो तांदूळ शासनाने पुरवलेला आहे, त्या तांदळामध्ये या ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचा असा दुसरा तांदूळ वेगळा प्रकार दिसतोय. कदाचित प्लास्टिकचा असू शकतो किंवा अन्य कुठल्या तरी धातूचा तो तांदूळ मिक्स याच्यामध्ये आपल्याला आढळून आलेला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहोत. सध्या तांदळाचे आम्ही खातरजमा या ठिकाणी केलेले आहे आणि आत्ता आम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना याचा जो नमुना आहे तो या ठिकाणी आम्ही त्यांना दाखवणार आहोत. आणि माझी शासनाला एवढी विनंती आहे की जो गोरगरीब आहे तो रेशनचे तांदूळ विकत आणून घरी जेवण बनवतो. काही लोकांनी ते तांदूळ म्हणजे बनवून खाल्लेसुद्धा आहेत, परंतु त्यांना कुठल्या प्रकारचा बाधा होता कामा नाही. आणि शासनाने यांच्या जे व्यक्ती कोण आहे जे पुरवठा आपल्याला करते या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा प्रकार सुरू असेल कदाचित असं या ठिकाणी वाटतं मला. म्हणून आपण शासनाने तहसीलदार मॅडम या ठिकाणी प्रांत मॅडम यांनी सखोल चौकशी करून आम्हा ग्रामस्थांना न्याय द्यावा हीच आभार.